फार खुशीत दिसतंय. कोण तुम्ही? काम आहे माझ्याकडे. अरे म्हणजे कामाशिवाय भेटायचंच नाही का काय तुम्हाला? हो साहेब, जरा नीट बोलायचं. काय नीट? ओके नीट बोलतो. मी एसीपी जयंत कामत. नमस्कार साहेब. नाही काय माफ करा साहेब, काय आज कशी काय आठवण काढली एकदम? अरे तुम्ही कामाची माणसं बाबा, मुद्दामून काम काढून तुम्हाला भेटायला यायला लागतं. मला? अरे जनता जनार्दनाची सेवा करायला सरकारनं आमची नेमणूक केली आहे. जनतेची खुशाली विचारायला यायला लागतं कधी कधी. बोला की साहेब, काय सेवा करू आपली? धंदा पाणी सगळं एकदम परफेक्ट. हा साहेब एकदम बेस्ट, तुमची कृपा आहे. आणखीन काय? सध्या विजय साहेबांनी फार मोठं काम दिलंय म्हणे तुम्हाला. साहेब मोठं कसलं, काय नेहमीचंच आहे, बस चाललंय दुरुस्तीचं आहे. अरे मोठं काम नाही तर काय, फार गाडीचा रंग बदलण्यापासून सगळं काम काढलंय, मोठंच म्हणायचं काम. नाही साहेब अहो मोठं कसलंय, ते तुम्हाला ते मध्ये पूर आलं बघा, सगळ्या पाण्याखाली गेलं बघा सगळं ते गाड्या बिड्या. हा त्याचंच काम आहे, तुम्हाला सांगतो ना अहो गाडीचा रंग काय, समजा इंजिन खोला लागणार आहे. खरंच? अच्छा अच्छा, म्हणजे मजाच झाली म्हणायची तुमची. हा काय साहेब मजा करताय काय, काय आपलं काम आहे बस करायचं, आणखी काय. खरा करा, आपलं काम प्रामाणिकपणे करा, आणि पोलिसाचं काम जरा हलकं करा. काय चालू दे चालू दे. हा सर. मेघना ग्रेट आहेस तू. चल ग, एवढं काही केलेलं नाहीये. मी तरी नाही असं म्हणणार. बघ ना, काही थोड्या दिवसातच तू सगळ्या फॅक्टरीचा चार्ज घेतलास. यात तुझा खूप मोठा वाटा आहे. माझा? ऑफकोर्स. अगं तू किती साईक केलं होतस मला. तू म्हटल्याप्रमाणे मी ऑफिस जॉईन केल्याबरोबर स्टाफच्या प्रत्येक व्यक्तीला कसं धारेवर धरलं होतं. अगं असंच करायला लागतं, त्याशिवाय काही होत नाही. पण आता एक कर, तुझा तो ऑफिसचा जुना स्टाफ आहे ना, तो बदलून टाक. अगं ऑलरेडी सुरू केलं आम्ही ते. ऑफकोर्स फ्रेश स्टाफ अपॉइंट करतोय ना. अँड लेट मी टेल यू समथिंग, उद्याच मी माझी पर्सनल सेक्रेटरी अपॉइंट करते. पर्सनल सेक्रेटरी? म्हणजे आता मेघना मॅडमला भेटण्यासाठी आम्हाला आधी सेक्रेटरीला फोन करायला लागणार. काय रमेश, आज दुपारी मी मांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जाणार आहे आणि संध्याकाळपर्यंत तिथेच थांबणार आहे. ठीक आहे, तुम्ही ऑफिसमधून जरा लवकर याल का? बघतो का. नाही तुम्ही जर तिकडे आलात ना तर आपण एकत्रच येऊया ना, निर्मलाही मानपाशी थांबणार आहे. बोला. मी बोलते. मांची तब्येत कशी आहे? बरी आहे. बरेच दिवस झाले तू आला नाहीस. हो काय झालं? नाही काही नाही.
नीट बोलणार नाहीस का माझ्याशी? नाही, ऍक्च्युअली होय थोडासा थकलोय. थकलायस की कंटाळलायस? मी नंतर फोन करू. स्वतःपासून पळता येत नाही पद्माकर. प्लीज प्लीज. तू कधी येणार आहेस? तुम्हाला नक्की यायला जमेल ना? शालिनी, बऱ्याच दिवसांपासून मला तुम्हा आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं. आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुमचे गुन्हेगार आहोत. शक्य झालं तर आम्हाला माफ करा. राकेश, सध्या एकदम लायब्ररीत वगैरे बराच ना? हो ग, तर अभ्यास सिरियसली घ्यायचं ठरवलं. आय सांग आता पाडलं काय? अरे तर सगळे अभ्यासाला लागले, तुझं काय? तू का माझ्या पाठी लागलीस? तुझ्या चांगल्यासाठी. हो हो, कारण सध्या तुझा आणि अभ्यासाचा एकदम कमी संबंध उरलाय. मला वाटतं बहुतेक लाईफ मेंबरशिप घेतोय कॉलेजची. घेतली मेंबरशिप मी? हे माझं कॉलेजवरती प्रेम आहे आणि तुम्ही कॉलेज सोडून चाललायत ना. पाहिलं? हाय हाय. कोण कुठे जात आहे? तुम्ही कॉलेज सोडून चाललायत. पुढच्या वर्षी तुम्ही आहात का कॉलेजमध्ये? हे बघ, त्याचं असं म्हणणं आहे की त्याचं कॉलेजवर सर्वात जास्ती प्रेम आहे आणि तो कॉलेजचा लाईफ मेंबर बनून कॉलेजची एकनिष्ठ वगैरे राहणार. जाऊ दे ना तृप्ती. प्रेम आणि एकनिष्ठतेच्या गोष्टी तू कोणाला सांगतेस? त्या मुक्ताला. अगं, या गोष्टींचा आणि मुक्ताचा काय संबंध? टीचर डिक्शनरीत असे सगळे शब्द नसतीलच. माइंड युअर टंग राकेश. आज मी तुला पहिल्यांदा आणि शेवटचा बजावते. माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. पुढच्या वेळेस मी तुला तुझ्याच भाषेत उत्तर देईन एवढं लक्षात ठेव. म्हणते ते अगदी चूक नाहीये. तुला आणि बाबांना ना नेहमी असंच वाटत आलंय की तुमच्या खेरीज या घरातला प्रत्येक माणूस मूर्ख आहे. आशिष, निदान मला आणि बाबांना आमची मत तरी मांडता येतात.
मत मांडता येतात म्हणजे काय ग? मोठमोठी वाक्य बोलायची आणि भ्रष्टाचार हे राष्ट्र त्याला पडलेला आजगरासारखा विळखा असले जडजड शब्द अंगावर फेकायचे. आशिष किती वरवरचं बोलतोस तू. तुला ना कळणारच नाही मला आणि बाबांना काय म्हणायचं एक्झॅक्टली ते. अगं गौरी 4 दिवसांचं आयुष्य आपलं ते सुद्धा विचार करण्यात खर्च करायचं का? म्हणजे मिळतायत ना स्वतःहून पैसे मग ते घ्यावेत ना. आणि तुला माहिती आहे ना हल्ली न मागता लाज देतात लोक ती निमूटपणे घ्यायची. आशिष इनफ. आजकाल तू खूप बदललायस. तुझे हे विचार असे झाले असतील ना असं मला वाटलं नव्हतं. आशिष विश्वासराव आधी ते सगळं नीट कन्फर्म करा नाहीतर हा काय सांगताय पोचला सुद्धा. बर बर मग काही हरकत नाही. बरं विश्वासराव आता आपल्याला जरा भेटायला हवं. अहो कशाला काय तुम्हाला स्पेशल थँक्स द्यायला हवेत की नाही. विश्वासराव एक गोष्ट मनात सारखी येते हल्ली तुम्ही आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतराव. कमाल आहे तुमची. अहो काळजी पैशाची कसली काळजी करताय. आम्ही आहोत ना तुमच्या बरोबर. बर बर हो हो भेटूया ना अगदी नक्की. हो येस शुअर शुअर अँड थँक्स अ लॉट. अरे काय झालं? काय होणार निकिता आज पुन्हा एकदा एका प्रामाणिक माणसाला हार पत्करावी लागला. हे नक्की ना विचारतेस काय निकिता. अगं पोचली ऑर्डर पोचली सुद्धा ऑफिसमध्ये. अरुण गडकरी यांच्या फॅक्टरीवर आता कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. आता तो विनायक रणदिवे डोळे वर करून आपल्या फॅक्टरीकडे बघू सुद्धा शकणार नाही. यू आर सिम्पली ग्रेट. घे कॉफी. थँक यू. हा बोला. अरे बोला ना कोण बोलताय. अरे एवढं चिडायला काय झालं. हो मूड ऑफ आहे. तू आहेस का? मी न बघताच फोन घेतला सॉरी. बोल. तू कॉलेजला नाही गेलास आज? नाही अगं कंटाळा आलाय आणि पोर्शनही संपत आलाय ना. मग पोर्शन संपत आलाय म्हणजे शेवटची लेक्चर्स अटेंड करावीच लागतात. ती बुडवून कशी चालतील. ज्योती तू काय सासू आहेस का माझी? नाही होणारी बायको आहे. हा पण सासूचा रोलही मी चांगला करू शकेन. त्यापेक्षा माझ्या मैत्रिणीचा रोल केलास ना तर मला जास्त बरं वाटेल. ठीक आहे मग आता मित्र म्हणून सांग तू कॉलेजला का नाही गेलास. काय नाही ग सहजच. आणि प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही का? पण मला माहिती आहे तू का नाही गेलास. हो काय मग मला तरी कळू दे ना माझ्याच कंटाळ्याचं कारण. कारण आता कॉलेजला ती यायला लागली आहे ना. ती मुक्ता यायला लागली कॉलेजला त्यामुळे आता तुला जायचा कंटाळा येतोय. नाही अजिबात नाही. हे बघ ती कॉलेजला आली काय गेली काय मला काहीही फरक पडत नाही. खरंच? पण मग जर का फरक पडत नाही तर तिचं नाव का नाही घेतेस तू? ती काय कोण ती? Thank you.
कमीन मॅडम. येस पौर्णिमा. व्हाट अ सरप्राईज. येणार बस. बऱ्याच दिवसांनी भेटतोय नाही आपण. मी शेवटचं मला वाटतं हा आमच्या घरी पूजा होती तेव्हा आपण भेटलो. एनिवेज टेल मी काय काम होतं. इंटरव्ह्यूसाठी. यू मीन टू से इथे जे सेक्रेटरीचे इंटरव्ह्यू आहेत त्याच्यासाठी तू आली. गुड. हे माझे क्वालिफिकेशन. वेल ते मी बघतेच. बट बिफोर दॅट लेट मी आस्क यू समथिंग. पौर्णिमा तू इथे येण्याच्या आधी अनेक गुड लुकिंग उत्तम क्वालिफिकेशनवाल्या मुली येऊन गेलेल्या. टेल मी समथिंग. त्या सगळ्यांना हा जॉब न देता हा जॉब मी तुला द्यावा असं एखादं तरी कारण तुझ्याकडे आहे. एक मिनिट नीट विचार करून उत्तर दे. कारण तुझे उत्तर देशील दॅट माईट बी द रिझन की हा जॉब मी तुला देऊ. मॅडम इथे आलेल्या मुली पगारासाठी हा जॉब करणार आणि मी हा जॉब पगारासाठी करणार नाही. यू मीन टू से तुला पैसे नकोय. तुला फक्त टाइमपास वेळ घालवायच. नाही मॅडम मला प्रत्येक माणसांकडनं काही ना काही शिकायला खूप आवडतं आणि मला खात्री आहे की मला तुमच्याकडनं शिकण्यासारखं बरंच काही आहे. पौर्णिमा तू मला एवढं ओळखत नाहीस की तू डिसाईड करू शकतेस की माझ्याकडून काहीतरी शिकता येईल म्हणून. नाही का मॅडम तुम्ही एवढ्या मोठ्या स्टाफला बोटाच्या इशाऱ्यावर नाचवता. मी मगासपासून बाहेर बसून बघतेच आहे. तुमच्याकडनं बोलवणं आलं की बाहेरून येणारा माणूस दीर्घ श्वास घेऊन आतमध्ये येतो. अगदी धीर चेपून आतमध्ये येतो. आणि मॅडम ज्या माणसाला हे सगळं जमू शकतं ना त्याला जमण्यासारख्या इतरही बऱ्याच गोष्टी असतात आणि मला नेमकं हेच तुमच्याकडनं शिकायचं आहे. आणि इतरही काही गोष्टी आहेत ज्या मला इथे येऊन मिळवायच्या त्यामुळे the job is yours. Thanks madam. Congratulations.